नमस्कार, मी प्रतीक्षा, DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे, केदारेश्वर सहकारी साखर कारखाना यांचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट प्रतापराव ढाकणे तसेच कारखान्याचे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक 13 रोजी कारखाना कार्यस्थळावर गेल्या 3 वर्षांपासून ऊस तोडणी कामगार व कारखान्यातील कामगारांची आरोग्य तपासणी शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्र हदगाव यांच्या विद्यमाने केलं जात असून औषधोपचार करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. कामगारांच्या जवळ कारखान्याचे भवितव्य अवलंबून असल्यानं कामगारांच्या आरोग्याची काळजी घेणं हे कारखान्याचं आद्य कर्तव्य असल्याचं गेल्या 3 वर्षांपासून कारखाना साईटवर आरोग्य शिबिराच्या माध्यमातून त्यांची तपासणी केली जात असल्याचं प्रतिपादन कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनकुमार घोळवे यांनी केली. यावेळी हदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोनाली तिडके, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुषमा सांजेकर, समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर अस्मिता पुंडे, आरोग्य सेविका डॉक्टर जाकिरा सय्यद आदींसह आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे, प्रशासकीय अधिकारी पोपटराव केदार, तीर्थराज घुंगरट, लीगल ऑफिसर शरद सोनवणे यांच्यासह आदी कर्मचारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी इसाक शेख, DNA मराठी, शेवगाव. केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून कारखान्याच्या सर्वच्या सर्व 580 कर्मचाऱ्यांचा मेडिकल चेकअप करण्याचा उपक्रम गेल्या 3 वर्षापासून केदारेश्वर कारखान्याच्या कार्यालयामध्ये डॉक्टर आदरणीय तिडके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्यानं आम्ही गेल्या 3 वर्षापासून राबवतो आहे. सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या शरीराचं चेकअप करणे, त्यांना काय व्याधी असेल तर ते होण्यापूर्वी डिटेक्ट करणे, काही सवय असतील तर त्याच्यापासून त्यांना परावृत्त करण्यासाठीच्या सूचना, जे काय आजार असेल त्याच्यासाठीची ट्रीटमेंट, काही टेस्ट चेकअप करण्यासाठी जर कुठं त्यांना पाठवायचं असेल तर त्या संदर्भातलं मार्गदर्शन गेल्या 3 वर्षापासून कारखान्याच्या माध्यमातून व वैद्यकीय विभागाच्या सहकार्याने इथं राबवले जाते आणि त्याचा चांगला उपयोग सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांना होतो. सर्व वैद्यकीय स्टाफ, सर्व कर्मचारी, सर्व सेविका यांचं आम्हाला चांगलं सहकार्य लाभतं, त्याबद्दल मी त्यांच्या कारखान्याच्या वतीने आभार मानतो आणि धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.